हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असताना जयंत पाटील त्यांना भेटल्याची चर्चा आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केले असून जयंत पाटील भाजपात आले तर त्यांचे स्वागतच असेल असे विखे पाटील म्हणाले आहेत. तसेच राजकारणात एव्हरीथिंग इज पॉसिबल असे सूचक वक्तव्य देखील विखे पाटील यांनी केले. विखे पाटील काल नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी ते बोलत होते. भाजपच्या वाटेवर अशी चर्चा आहे. जयंत पाटलांनी इन्कार केलाय, मात्र काय वाटतंय एकूणच जयंत पाटलांची पावलं कशी असतील? नाही, त्यांनी स्वतःच त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. शेवटी ते स्वतःला जाता त्या पक्षामध्ये मी एकटा पडला असं त्यांना वाटतं आहे. आणि शेवटी आता राजकारणात आपल्याला कल्पना आहे, एनिथिंग इज पॉसिबल अशी. त्यामुळे पण एवढंच आहे की शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तो भाजपमध्ये आले तर स्वागत असते. हा, ते स्वागतच आहे. शेवटी पक्षाचा विस्तार होतो, दिवसाकडे विस्तार होतोय. अजितदादा आलेत, त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांच्या असंख्य पक्षाचे आमदार आलेत. तर जयंत पाटलांच्याबद्दल पक्षाची काही वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही. त्यांचं स्वागतच आहे. जयंत पाटलांचा अनुभवाचा कसा फायदा होऊ शकतो भाजपला? असं की आपण हायपोज आपण मला वाटतं त्यांचा एकदा निर्णय होऊ द्या, त्याचे सगळे अनुभव आपण मग विचारात घेऊ. जयंत पाटील यांच्याबद्दल या चर्चा रंगत आहे, मात्र या चर्चा निराधार असल्याचे जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. सध्या राजकीय वातावरणात ज्या घडामोडी सुरू आहेत त्या संशयास्पद असून काहीही होण्याचे संकेत राजकीय तज्ज्ञांकडून देण्यात आले आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.